नमस्कार, मी सुवर्णा धानुरकर. हॅलो 24 तास या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करिअर, उद्योग, शिक्षण, बँकिंग, आरोग्य अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत खवय्यांसाठी खास पर्वणी डायनो फूड्स या विषयावर. आणि चर्चेसाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत अनिल माने. आपण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं स्वागत करत, सर खूप खूप स्वागत. जे 24 तासच्या स्टुडिओ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत, तसंच ते सांगलीतल्या मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे अध्यक्ष आहेत. छोट्याशा ढाब्यापासून ते करोडपती व्यावसायिक असा थक्क करणारा प्रवास. 22 वर्ष त्यांनी हॉटेल व्यवसायात काम पाहिलं, तसंच ते 8 वर्ष शेफ म्हणूनही काम करत होते. ते समाजसेवेतही अग्रेसर आहेत. चला तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि त्यांच्या नव्या कल्पनेविषयी जाणून घेऊयात. सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा, खवय्यांसाठी खास पर्वणी डायनो फूड्स असं तुम्ही म्हटलेलं आहे, काय आहे ही खास पर्वणी? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवणाचा विषय आमच्या डायनो फूडचा विषय आहे. डायनो फूड काय आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आजची स्थिती आपण बघतो की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खाणाऱ्यांच्या बाबतीतली जी काय ओळख आहे, खाणाऱ्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, या व्हरायटीजमध्ये किती जण त्यांची व्हरायटी समजून घेणार आहे किंवा त्या पद्धतीनं त्यांना पाहिजे अशा पद्धतीनं देणार आहे, हा फार महत्वाचा विषय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमचा टॅगलाईन तुम्ही क्वालिटी खाना अब होलसेल मे हा विषय तुम्ही बघितला असेल, अगदी प्रॉपर त्याला अगदी मिळतं जुळतं कामकाज आमचं आहे. पहिल्यांदा विषय जर घेतला तर आम्ही जे काही मटेरियल्स किंवा जी काही ग्राहकाला जी क्वालिटी मेंटेन करतो आणि त्या रेट्सच्या बाबतीत होलसेल रेट्स, आता बऱ्याचदा आम्ही त्या अँगलनं सांगत नाही पण आज कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो की होलसेल रेट म्हणजे जे जे तुम्ही आता आजच्या बाहेरच्या हॉटेल्समध्ये खाल, आमच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही खा, बाकीच्या हॉटेलपेक्षा आमच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही खा किंवा आमचे डायरेक्ट क्वांटिटीचं मटेरियल घ्या, आमचे 3 प्रकार आहेत. या प्रकारामध्ये आम्ही सेवा कुठं कुठं देतो हा पहिला मुद्दा आहे की आम्ही जे आमचे डिरेक्ट पार्टनर फ्रँचायसीज जे आहेत त्याच्यातून प्रोडक्शन होतं, हे प्रोडक्शन डायरेक्ट आम्ही कुणाला देतो तर आपल्या घरी कुणाच्याही घरी 10, 20, 50, 100, 500, 1000, 2000 आणि 3000 अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जर आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या पार्ट्या असतील, मग त्या व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो, यासाठी आम्ही सज्ज आहोत. म्हणजे सज्ज आहोत याचा विषय तुम्हाला क्लिअर सांगतो की मला असं नाही वाटत आहे की मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमच्या एवढं एक मोठं आणि एवढं फास्ट जेवण देणारं कुठलं युनिट असेल. त्याचं कारणही तसंच आहे, आमच्याकडे 18-18 आमच्या फ्रँचायझीज आहेत. तुमच्याकडे 3000 माणसांची जर जेवणाची मागणी असेल तर आम्ही ती जास्तीत जास्त 4 तासात आम्ही तुम्हाला डिलिव्हर करू शकतो. तुम्ही काय केलं की दुपारी 1 वाजता फोन केला, तुम्हाला 5-6 वाजता जेवण द्यायची व्यवस्था डायनो फूडच्या माध्यमातून होणार आहे. आणि ही सगळ्यात महत्वाची जी जेवणाची व्यवस्था आहे ही अतिशय पॉश आणि चांगल्या पद्धतीची आहे, रस्त्यावरची नाही आहे. फार वाईट असते रस्त्याची कंडिशन. आपण रस्त्याची बिर्याणी म्हणतो, रस्त्याचं जेवण म्हणतो, का खात नाही ग्राहक ते का खात नाही तर त्याची कंडिशन ही तशीच असते. तो कशा पद्धतीनं बनवतो, किती घाणेरड्या स्थितीत काम करतो, कितीतरी वाईट पद्धतीनं कामकाज चालू असतं. म्हणजे मी ते कॅमेऱ्यासमोर सांगणंही अवघड आहे एवढा प्रकार त्यांच्या माध्यमातून असतो. तर त्यांचा राहू द्या, पण आमच्या जेवणाच्या बाबतीतला मी तुम्हाला सांगतो की आमचे जे आहे ते आमचं मूळ प्रोडक्शन हाऊस आहे, जिथून आमचं पूर्ण क्वांटिटीमध्ये मटेरियल तयार होतं, जे बेसिक पद्धतीमध्ये आमच्या फ्रँचायसीकडे जातं रेडी टू कुकसाठी. आम्ही जर एखादा हॉटेल व्यावसायिक किंवा एखादा कुणीही कॅटरर असेल तर तो काय करेल, तर तो जेवढं कार्यक्रम आहे तेवढंच मटेरियल घेईल. आम्ही मात्र टनामध्ये 2 टन, 5 टन, 10 टन, 20 टन या टनामध्ये आम्ही मटेरियल घेतो, कारण आत्ता सध्या आमचे 51 फ्रँचायसीज आहेत. या फ्रँचायसीज पुढे जाऊन 200, 300, 500 वेगवेगळ्या प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी त्या डेव्हलप होणार आहेत, फ्रँचाईज असतील. त्यानंतर आमचे सेकंडरी आउटलेट म्हणजे हॉटेल्स चालू होणार आहेत, तेही महाराष्ट्रात टप्प्याटप्प्यानं तुम्हाला सगळ्या ठिकाणी, अगदी तुम्हाला मोठ्या मोठ्या गावामध्ये पण, शहर तर आहेच पण गावामध्ये पण तुम्हाला फ्रँचायसी दिसतील, कारण ते जेवण एकदम हायजेनिक बनलेलं असेल. आपण 3-star, 4-star, 5-star मध्ये जेवायला जातो जरूर त्यांचं हायजीन असतं म्हणून, आणि त्यासाठी तुम्ही पाटेल ते रेट पण देता. पण आमचा जो विषय आहे तो आता तुम्हाला 3-star, 4-star, 5-star क्वालिटी आम्ही देणार आहे, आणि तेही ढाब्या आणि सर्वसाधारण हॉटेलच्या रेटमध्ये. ही सगळ्यात महत्वाची पॉझिटिव्ह विषय आहे. आणि त्याची क्वालिटी
आता राईस माझ्या अंदाजानं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हॉटेल व्यावसायिकांना किंवा प्रत्येकाला माहिती आहे, पण आम्ही 140 रुपयाच्या आतला राईस विकत नाही किंवा देत नाही. पण त्याचे रेट बघितले प्रत्येकाने, मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे प्रत्येकाने, आमचे एकदा रेट्स कार्ड बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे शॉकिंग आहे की एवढ्या कमी बजेटमध्ये हे कसं देऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की आम्ही जे काही देतो ते एकदम हायजेनिक देतो, सगळ्या गोष्टी देतो, पण त्याबरोबर एकदम क्वांटिटीमध्ये आमचं तयार होतं एका वेळेला आमच्याकडं त्या त्या पद्धतीनं. आम्ही 3-3, 6-6 हजार लिटर ग्रेव्हीज बनवू शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही ते विकू शकतो किंवा वेगवेगळे आयटम आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात देऊ शकतो. आमचे फ्रँचायझी प्रत्येक एरियामध्ये आहेत, जसं मुंबई घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळ्या ठिकाणी. आणि इथं ज्या वेळेला तुमच्यासारख्या व्यक्ती आमच्याकडे ऑर्डर देतात पहिल्या ठिकाणी की माझ्या घरी हा प्रोग्राम आहे, तर त्यावेळेला तिथून फक्त रेडी टू कुक म्हणजे कुक होतं आणि तुमच्याकडे येतं. तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्या घरात कुठलीही जागा द्यावी लागत नाही, त्याच्यासाठी त्रास बाकीच्या गोष्टी. आम्ही बघितलंय की एखादा कुणी कुक तुम्ही जेवणासाठी बोलवला तर अशी एवढी लांब लचक तो लाईन सगळ्या काम वस्तूंची टाकतो, कुठल्याही वस्तू कशाही टाकतो, मग तुमचं कॉस्टिंग हे अतिशय उंचीवरती जातं. आम्ही मी तुम्हाला सांगतो आमचं जे जेवण तुम्ही कुणीही मागवाल, एकदम खास क्वालिटीची बिर्याणी, एकदम चांगल्या क्वालिटीचं मटेरियल, मग जर आपण नॉनव्हेजचा विषय घेतला तर चिकन बिर्याणी खास क्वालिटीची, एकदम मटन चिकन जे लागणार आहेत त्या वस्तू, प्रत्येकी एका व्यक्तीला जास्तीत जास्त आमचं बजेट 100 रुपयापर्यंत जातं. म्हणजे 100 रुपयामध्ये एकदम हाय क्वालिटी जेवण तुम्ही खाऊ शकता. आणि ही व्यवस्था डायनोच्या माध्यमातून या पद्धतीनं होत आहे आणि ही व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलप करत आहे. यामध्ये दुसरी व्यवस्था जी आहे, आता तुम्ही कार्यक्रमाच्या वेळेला हा तुम्ही जेवणाचा विषय घेतला किंवा तुम्ही 10-20 जण एखाद्या महिलेला वाटतं की नाही मी आज सुट्टी घेणार आहे, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, डायनोचं जेवण मागूया, अगदी इझिली त्यांच्या खिशाला इझी परवडेल अशी व्यवस्था असेल. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे, दुसऱ्या पार्टच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ज्या वेळेला तुम्ही ट्रॅव्हल करताय, बघा तुम्ही 1-2 जण 4-5 जण 10-15 जण 10-10 जेवढे असतील ते तुम्ही कदाचित एखाद्या हॉटेलमध्ये जेवाल, मला असं वाटतं की 4 जण जेवणाचा विचार करणार नाहीत. पण ज्या वेळेला तुमच्याकडे 50, 100, 200 किंवा 30-40 मेंबर असतील त्यावेळेला मात्र तुम्हाला त्या जेवणाच्या बाबतीत फार टेन्शन राहतं. एक तर खिशाचं राहतं, दुसरं क्वालिटीचं राहतं, कारण तुम्ही रेग्युलर नवीन नवीन रूटला जात असता आणि तुम्हाला ती क्वालिटी माहिती नसते. मी शिरतोय हॉटेलमध्ये आत, पण मला ती क्वालिटी मिळेल का आणि माझ्या खिशाला परवडेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या प्रत्येक व्यक्तीला असतो. कारण त्याच्या पाठीमागचे असणारे 20-30-50-100 जण असतात ना. तर त्या पद्धतीनं आम्ही काय करतोय की समजा तुम्ही मुंबईवरून कोल्हापूरला चाललाय आणि तुम्ही आम्हाला फक्त 9696009797 कॉल केला की आम्ही मुंबईवरून येतोय, आमचं जेवणाचं टायमिंग 2 वाजताचं आहे, तर आम्ही तुम्हाला सांगेन की आता तुम्ही मुंबईवरून निघालाय 2 वाजता, तर मला असं वाटतं की तुमचं जेवण साताऱ्यामध्ये होईल. मग साताऱ्याची आमची फ्रँचायसी त्या व्यक्तींना त्या गाडीला तिथं हायवेवरती येऊन डिलिव्हरी देते. म्हणजे काय, जेवण तर क्वालिटी आहे, जेवणाचे रेट पण लो आहेत, पण सेवा आम्ही तुमच्या दारापर्यंत, आम्ही तुमच्या गाडीपर्यंत देतोय. त्याच्यासाठी आता तुम्ही म्हणाल की तुम्ही जेवण देणार, पण बाकीच्या लागणाऱ्या वस्तू तर अगदी यूज अँड थ्रो प्लेट्स पासून सगळ्या सुविधा आम्ही त्या गाडीसाठी हे करतोय आणि ती व्यवस्था असल्यामुळं तुम्ही अगदी चांगल्या क्वालिटीचं गॅरंटेड की जे अगोदर कुठंतरी ना कुठंतरी तुम्ही चव घेतलेलं जेवण आहे ते तुम्हाला त्या हायवेवरती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी डायनो फूड घेत आहे. आणि तेही जर का तुमचं रेग्युलर हॉटेलमध्ये 1-15 हजार रुपये बिल होणार असेल तर आमच्यामध्ये जास्तीत जास्त 6-6.5 हजार रुपये बिल होईल. आणि यामुळं या ज्यांनी कुणी ट्रॅव्हलिंग करणार आहे त्यांनी आमचं जेवण मागवावं, त्याच्याबद्दलचं हे घ्यावं, तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी 1-1 किलोचं जरी मटेरियल आपल्याकडून मागवलं आणि त्याची टेस्ट घेतली की ठीक आहे बाबा हे सांगतात क्वालिटी तर आहे का बघूया, क्वालिटी बघा, एकदम हाय क्वालिटी ग्रेव्हीज असतील, मटेरियल व्हेज असो नॉनव्हेज असो अतिशय सुंदर असेल, या पद्धतीची ही व्यवस्था आहे. म्हणजे आपण पहिला विषय घेतला की ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे त्यांच्याकडे आम्ही जेवण देऊ शकतो, दुसरा विषय घेतला की जे कोणी ट्रॅव्हल्स करतायत, ट्रॅव्हलिंग करतायत, त्यांच्यासाठीची ही सुवर्ण संधी आहे की आता टेन्शन नाही घ्यायचं,
कुठेही जा, डायनोला नंबर हे करा, डायनो तुम्हाला तुमच्या असणाऱ्या रोडवरती तुमचं जेवण देईल. तुम्ही अगदी आरामात गाडीतल्या एसी मध्ये बसून आरामशीर जेवण करू शकता आणि तुमचे पैसे फार मोठ्या प्रमाणात वाचवू शकता क्वालिटी सहित. क्वालिटी ही गोष्ट महत्वाची आहे, पैशाचा बाब नंतरच आहे, पण ती क्वालिटी मिळणं, त्याचं हायजीन मिळणं. आमचे किचन्स जर बघितले तर प्रत्येक आमच्यातले काम करणारी महिला असेल ते प्रॉपर ॲपरन असेल, डोक्यामध्ये हॅट असेल, हँड ग्लोव्ज असेल आणि शूज असेल, अशा पद्धतीतच ते जेवण बनवेल, प्रॉपरच बनवेल, त्याच्यातलं हायजीन परफेक्ट मेंटेन करेल, कुठल्याही पद्धतीची अस्वच्छता तिथं असणार नाही, एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये ते मटेरियल बनलेलं असतं. आता मुद्दा येतो तिसरा, ग्राहकाच्या माध्यमातून जर आपण जर बघितलं तर ग्राहकाच्या बाबतीत त्याला बऱ्याचदा आमच्याकडे असं होतं की प्लेट्सवरती देणं आणि त्यासाठी आमचे सेकंडरी आउटलेट्स म्हणजे हॉटेल्स, एक एक आमची फ्रँचायझी आहे त्याच्या एरिया वाईज चार चार हॉटेल्स आमचे तयार होऊन तिथं आम्हाला ग्राहकाला रिटेलमध्ये अगदी कमी दरामध्ये आणि एसीमध्ये, आमचं एकही रेस्टॉरंट नॉन एसी असणार नाही. एक तर पार्सलची सुविधा असेल ती एसी पेक्षा कितीतरी कमी दरात असेल आणि एसीचं जेवणही भरपूर कमी दरात असेल. म्हणजे या पद्धतीची तीन प्रकारच्या सेवा आपण ग्राहकाला देतोय. आम्ही एकच गोष्ट ह्याच्यातून बघितली तर जे आम्ही आमचं टॅगलाईन आहे, आमच्या ज्या पद्धतीचं आमचं ब्रीदवाक्य आहे की क्वालिटी खाना अब होलसेल में, हे परफेक्ट खरं करण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आपण एक ब्रेक घेणार आहोत, इथे ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. कुठेही जाऊ नका, खवय्यांसाठी खास पर्वणी डायनो फूड्स हा आपला आजचा चर्चेचा विषय. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सर, तुम्ही डायनो फूड्सच्या क्वालिटीबद्दल बोलतोय आपण मगासपासून, पण नेमकी डायनो फूड्सची चव काय आहे? चव चवीच्या बाबतीत बघायला गेलं तर आम्ही प्राथमिक जी चव आणलेली आहे ती पूर्ण महाराष्ट्राला आवडेल अशी कॉमन चव घेतलेली आहे. म्हणजे कसं आहे की आम्ही प्रत्येक एरियाचा अभ्यास केला आहे, म्हणजे नागपूरचे नागपूरचे गेस्ट कसे आहेत, जेवण खाणारे खवय्ये कसे आहेत, मुंबईमधले कसे आहेत, पुण्यामधले कसे आहेत, कोल्हापूरमधले कसे आहेत, आणि ह्या चवीमध्ये प्रत्येकाची एक वेगवेगळी झलक असते. थोडंफार मी तुम्हाला याच्या अगोदर सांगताना सांगितलं की एक क्वालिटी मिळणार आहे तुम्हाला, पण काही ठिकाणी आम्हाला थोडंसं एक नॉमिनल चेंज म्हणून कुठल्याही बाबतीत एखादं तिखटाचं प्रमाण असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टीतला थोडा थोडा टप्प्याचा विषय आहे. प्रत्येक एरिया वाईज जी अगदी आपण तिखट वापरण्याची जी व्यवस्था आहे तीही थोडीशी बदलायला लागते आणि त्यामुळंच ती क्वालिटी मेंटेन होते. मी तुम्हाला सांगतो, आमचे जे समजा आपण काजू बिर्याणी घेतलेली आहे किंवा पनीर बिर्याणी आमची घेतलेली आहे किंवा चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी जे काय आहे, तर या बिर्याणीच्या बाबतीतलं जर तुम्ही बघितलं तर याच्यामधले सगळे जे मसाले आहेत, सगळ्या ज्या मसाल्याच्या प्रत्येक बारीक बारीक सर्व गोष्टी आहेत एरिया वाईज डिफाईन केलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणणार की हे कसं काय एवढं तुम्ही शक्य करता, आम्ही जसं जसं ग्राहकाला टेस्ट देतोय, टेस्ट तर जबरदस्त आवडते, पण एखादा ग्राहक म्हणतो की सर किंवा या पद्धतीनं थोडासा चेंज असला तर बरा आहे, आम्ही एकाचा ऐकत नाही आहे, पण आम्ही ज्या वेळेला रेशो घेतो की बाबा 100 व्यक्तीतून ही गोष्टीची मागणी आहे तर आम्ही त्या त्या पद्धतीने त्या क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो, पण ती थोडीशी फरक आहे, किंचितसा फरक, 1-5% फरक, आणि ते त्या त्या एरियातल्या व्यक्तींना आवडतं म्हणून आपण देत असतो. जेवणाच्या बाबतीतली मी अगदी प्रॉपर अगदी चांगल्या पद्धतीनं तुमच्याशी सांगतो की जेवणामध्ये सगळ्यात महत्वाचं माझं जर काय मत असेल तर ते क्लिनिंग असायला पाहिजे, चांगल्यात चांगली क्वालिटी असायला पाहिजे. रेट हा गौण विषय आहे. बऱ्याच जणांनी मला आता ज्या वेळेला विचारलं, काही काही जण ते आमचे पॅम्पलेट बघतात आणि आ करतात की हे कसं काय शक्य आहे आणि मग एवढ्या कमी रेटमध्ये तुम्ही देऊ शकता का, मग हे असं कसं होईल, तर मी त्यांना सांगतो की का देऊ शकत नाही, द्यायची इच्छा असेल तर आपण देऊ शकतो आणि ती जर व्यवस्था, आणि त्यांचंही चुकीचं नाही आहे, एक हॉटेल व्यावसायिक असेल तर त्याच्याकडे 30-35 कामगार असायला लागतो, त्या 35 कामगारातून मग एवढे कांदे, एवढे बटाटे, एवढ्या गोष्टी, एवढं चिकन, एवढं मटण, अगदी लिमिटेड सगळ्या गोष्टी असतात आणि त्याचं कॉस्टिंग जे आहे ते एकदम हाय होऊन जात, लक्षात आलं का? आम्ही अगदी काजू असेल, मगज बी असेल किंवा इतर कुठल्या वस्तू असतील त्या टनातून घेतो ना,
हा त्यातला महत्वाचा विषय आहे आणि त्या पद्धतीनं त्याचे कॉस्टिंग कमी होतं. आमचा काही कुणाशी कॉम्पिटिशन नाही आहे, आमच्या कुठल्या हॉटेल इंडस्ट्रीशी कॉम्पिटिशन नाही. आमचा ध्येय असा आहे की आम्ही क्वांटिटीमध्ये घेतोय आणि ती क्वांटिटीमध्ये ह्याच्यात सांगतो की माझ्याकडे कुठल्या दिवशीही माणूस जेवणार आणि माझ्याकडं गरीबात गरीब पण माणूस जेवणार. आणि मी एक खास कॅटेगरी अशी काही केलेली नाही आहे. माझ्यातला गरीबात गरीब येणारा पण एसी मध्ये जेवेल आणि स्टँडर्ड मधला स्टँडर्ड पण एसी मध्ये जेवेल ही मी एक सुविधा तयार केली आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडं नॉन एसी रेस्टॉरंट असणार नाही. याचं कारणच असं आहे की आपण सर्वसामान्यांना ही कधी संधी देणार आहोत. ज्यांच्या खिशाला हे परवडणार नाहीये त्या व्यक्तींना आपण नक्की देणार आहोत. चांगली माणसं तर जरूर खात असतील, ते तर त्या पद्धतीनं, पण यांनाही ती संधी देणं आमचं मूळ उद्दिष्ट आहे. आणि त्या पद्धतीनं आमचं जे चॅनेलिंग आहे, म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही जेवण बनवतो मूळ तिथंच कॉस्टिंग ड्रॉप होतं. तिथून पुढे गेल्यानंतर जे आमचे फ्रँचायझीस आहेत तिथंही कमी कॉस्टिंगमध्ये, म्हणजे एकदम कमी बजेटमध्ये आमचा रेग्युलर जे आमचं मेन बेस टू फ्रँचायझी याच्यामध्ये नेट प्रॉफिट 1 किलो मटेरियलमध्ये, 1 किलो म्हणजे जर चिकन बिर्याणीचा विषय घेतला तर 13 प्लेट बिर्याणी, या 13 प्लेट बिर्याणीमध्ये आमचं नेट प्रॉफिट फक्त 250 रुपये असतं. आणि ह्या 250 रुपयामध्येच हे रेट कॉस्टिंग डाऊन जातं. म्हणजे काय की प्रत्येक जण असं म्हणतो की नाही मी प्रत्येक प्लेटला मी 100 रुपये तर मिळवणार, 13 प्लेटला 1300 मिळाले, रेट वाढले. आम्ही जे करणार ते 250 रुपयामध्ये. आमचं सरळ पॉलिसी आहे की 100 रुपये फ्रँचायझी, 75 रुपये कंपनी आणि 75 रुपये मार्केटिंग. हा सरळ गणित, सरळ प्रॅक्टिकली त्या पद्धतीने आपण कामकाज करतोय. हाच विषय ग्राहकाला क्वालिटी आणि क्वांटिटी मिळणार आहे. क्वांटिटीच्या बाबतीत बिंदास्त राहायचं, व्यवस्थितच क्वांटिटी असेल, जे नॅचरली जे रेग्युलर हॉटेल व्यावसायिक देतात त्याच पद्धतीनं आपलं सगळ्या गोष्टी राहतील. एक ब्रेक घेणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर चर्चा अशी सुरू राहील. पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर पुन्हा आपण चर्चा करूयात. सर, तुम्ही मगासपासून तुमचे टॅगलाईन सांगताय क्वालिटी खाना होलसेल रेट मे, तर त्या माध्यमातून खवय्यांसाठी काय संदेश द्याल? हा, खवय्यांसाठी एक संदेश माझा असेल तो म्हणजे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की मी बरेच प्रोग्रॅम्स बघितलेत, बऱ्याच काही गोष्टी बघितलेत. कालच एक जण मला सांगितलं की अहो सर, हे जर मला तुम्ही मागच्या महिन्यात मला जर ऑर्डर दिली असती, एक ऑर्डर दिली त्यांना, त्यांनी सांगितलं की माझी सरळ सरळ फसवणूक झाली हो. मला काय सांगितलं की मला 300 माणसाचं जेवण देतो आणि मला 40,000 रुपये द्या. 40,000 म्हणजे सर्वसाधारण 150 रुपयाच्या प्रमाणे हे झालं. पण ऍक्च्युअल जेवण देताना त्यांनी 200 लोकांचं दिलं, हे काय त्यांना समजलं नाही. आणि यामुळं झालं काय, त्याचं कॉस्टिंग 200 रुपयाच्या वरती गेलं ते गेलं आणि जो कुणी जेवणारा होता, जे कुणी खात होता, त्यालाही त्याचं समाधान नाही झालं. आणि ही पद्धती आजच्या बऱ्याच ठिकाणाहून होते आपण बघितलेलं आहे. अक्षरशः दुसरा विषय तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्यांनी त्या कॅटरर जिथं जेवण बनवतोय ते दाखवलं, किळस येण्यासारखी गोष्ट होती. किळस येण्यासारखं म्हणजे तिथंच ते त्यांची कपडे धुत होती, तिथलंच पाणी वापरत होती, तेच पाणी राईसमध्ये पडत होतं, त्यातच राईस बॉईल होत होता, कितीतरी घाणेरडा प्रकार. आणि हे अगदी अक्षरशः डोळ्यासमोरचा विषय आहे. आणि अशा प्रकारचं जेवण घेण्यापेक्षा, किंवा एखादा तुम्ही शेफ बोलवता तुमच्या घरामध्ये जेवण घेता, महागड्या पद्धतीनं जिथं 5 किलो वस्तू लागते तिथं 7 किलो घेऊन या, हे एवढं घेऊन या, ते तेवढं घेऊन या, उगीच ते मटेरियल बनायचं आणि त्यामध्ये चव येईलच ह्याची गॅरंटी राहणार नाही. तर माझी प्रत्येक ग्राहकाला, प्रत्येक माझ्या गेस्टला अशी विनंती आहे, तुम्ही एकदा ट्रायल घ्या. 1-1 किलोचं मटेरियल आमचं कुठल्याही, अगदी 10 व्यक्ती तुम्ही एकत्र बसला तरी आमचं 1 किलो मटेरियल संपतं. तुम्ही एकदा त्याची टेस्ट घ्या आणि जर आवडलं तर आम्हाला कुठल्याही प्रकारे, कुठल्याही कार्यक्रमाला हाक द्या, आम्ही तयार आहे. व्हेज आणि नॉनव्हेजच्या बाबतीत जर मी विचारायचं म्हटलं तर व्हेजमध्ये तुम्ही अगदी बिंदास्त राहा. ज्यांना कुणाला व्हेज जेवण मागवायचं आहे ते अतिशय क्वालिटी, सेपरेट फ्रँचायसीज आहेत त्या, त्या कधीही व्हेजचं जेवणाच्या बाबतीतला पण, म्हणजे नॉनव्हेजच्या बाबतीतला विचारही करू शकत नाहीत. अशाच व्यक्तींना आम्ही ते फ्रँचायसीज दिलेली आहे आणि त्याची सगळी व्यवस्था एकदम प्रॉपर आहे. मी तुम्हाला सांगतो की माझं जेवण तुम्ही अगदी देवा पुढेही पूजेला ठेवू शकता, इतकं प्युअर असेल. याबद्दल व्हेजच्या बाबतीत सांगतोय. नॉनव्हेजच्या बाबतीत
तुमच्या कुठल्याही पद्धतीच्या पार्ट्या असू द्या, 10 जण 20 जण कुठेही काही असेल, किंवा तुमचे एखादे घरामध्ये बायको बाहेर निघून गेलेली असेल कुठल्या तरी गावासाठी आणि तुम्हाला पार्टी करायची आहे, तर डायनोच्या बाबतीत तुम्ही अगदी काळजीपूर्वक विचार करा. तुम्हाला डायनो एक चांगली टेस्ट आहे, एकदम चांगल्या क्वालिटी, आणि त्यानंतर त्याच्या रेट्सच्या बाबतीत हे तुम्ही स्वतः सांगाल की त्या बाबतीत काय आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक ग्राहकांनी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्राहकांनी डायनोच्या बाबतीत एकदा टेस्ट घ्या ही माझं सांगणं असेल. तुम्ही एकदा 1 किलोची टेस्ट घेतली की तुम्ही कधीही डायनोला सोडणार नाही ही माझी खात्री आहे. अर्थात मी तुम्हाला शेवटी असं सांगतो की आम्ही हॉटेल व्यावसायिक आहोत 30 वर्षापूर्वीपासूनचे. आम्ही कामकाज करताना आमच्याकडूनही एखादी चुकून चूक होऊ शकते, त्याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका. आमचा उद्देश ती चूक करण्याचा मुळीच असणार नाही. 99.99% तुमचं जेवण अतिशय चांगलं येईल. किरकोळ जर चूक असेल तर तुम्ही ती समजून घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे. हाच संदेश राहील. सर, आज इथे आलात आणि डायनो फूड्स बद्दल इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर हॅलो 24 तास मध्ये इथेच थांबतोय, कुठे जाऊ नका, पाहत रहा जे 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.